गोय राज्याची निवडणूक आणि त्या निवडणुकीच्या संदर्भात आमच्या प्रचाराची जी फेरी असा ती फातोर्डा मतदार संघान आज जाता आणि तुमका सगळ्यांक मेळपाक आयला गोय राज्याचे लाडके मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत त्याचबरोबर एक्स चेअरपर्सन आमचे पियाजाद नोरोना हंगसर आशिले केरूबाब आमचो दिलीप आमचो वल्लभ त्याचबरोबर सगळे प्रमुख कार्यकर्ते मुद्दामून नाव घेतनासतना काली हेरम आणि बाकीची सगळी सगळं सविता तळेकर मागीर रेखा साठे सीमा सगळी आणि तुम्ही सगळे कोण सिरी असा उरलना हे चुकून गांव असा फाटल्यान नाव घेऊन झाल्यावर सुद्धा तू सगळ्यांक दिसती पडला सगळ्यांक नमस्कार. ह्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वा सकयल हे निवडणूक चलता आणि ज्या तरेन विकास हो चालू असा त्या विकासाची पावलां आमच्या मतदारसंघांनी मेळची अशी आमकां अपेक्षा आसा. दुर्दैवान 2012 हांगासर भारतीय जनता पार्टीचे कमळ फुल्ले ना आणि गोंयांत भारतीय जनता पार्टीचे सरकार आयले. मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्री झाले आणि 2012 पासून आज पर्यंत भारतीय जनता पार्टीची सत्ता आसा. 2014 केंद्रान सत्ता आयली, केंद्रान नरेंद्र मोदींची सत्ता आसा आणि केंद्रातले सरकार आणि हांगसरले सरकार या विकासाच्या पावंड्याचेर हळूहळू फुडें वचपाक लागलं. दुर्दैवान मनोहर पर्रीकर आमच्यान ना, पण ताजे नंतर 30 जुरा डॉक्टर प्रमोद सावंत चलयता आणि डॅव्हलपमेंट आसा तो सगळी कडेन जालो. म्हणून आतां हांव परत म्हणटा, फातोर्डान जर विकास जालो जाल्यार आमी फाटल्यान उरले. फातोर्ड्यान विकासा खातीर ओपोजिशनाचे जो आतां उमेदवार आसा तो आतां 12-10 वर्सां आशिल्लो, दोनदां आमदार जालो, डेप्युटी सीएम जालो, पाठिंबो दिवन सरकाराचो भाग जालो, पण फातोर्डेचो विकास जालो ना. कोणेंय सांगचें शिक्षितान, कोणेंय जो शिकला पळय न्ही ताणें सांगचें फातोर्ड्याचो विकास जालो म्हणून. ती पॅम्पलेटां वाडटा, ती एडवर्टायज घालता कोण तरी आणि ते ॲडवर्टायजान सांगता फातोर्डान आता रस्तो झालो, फातोर्डान तो बरो चकचकीत दिसता म्हणून विकास झालो म्हणून. पण फातोर्डान विकास कसो आसचो तो तितलोच पुरतो पळय जो कॉस्मेटीक म्हणटा तो कॉस्मेटीक विकास हो दाखयता आणि तो सगळ्यांच्या कानान घालता. आयज पसून परत एकदा हांव तुमकां सगळ्यांक हांगसर बशिल्ले सगळ्यांक विचारता, तुम्ही मुद्दामून नोट करात, हे काणकोण हांगा कुंकळे सगळी कडेन बरे बरे बस स्टँड जाले, पण फातोर्ड्याचो बस स्टँड झाला, मडगावचो बस स्टँड झाला जाल्यार सांगात, तुम्ही सांगात. सालिगांव कचऱ्याचो प्रकल्प झालो, कचरो कचऱ्याची घाण आसा ती, पण फातोर्ड्या सनसोडो आसा, सनसोड्या सारको विषय हांगसर प्रकल्प झालो आणि हाताळो ना, असे अनेक आसात. भायल्यान हे चकचकीत दाखयता पण भितरल्यान ताणी येवन पळोवचे गवळी वाड्याचेर ह्या वाड्याचेर कितें परिस्थिती आसली. मुख्यमंत्री भोंवल्यात, ताणें वचून ताळसांदाराचेर पळोवचें. सगळे गोंयकारांक म्हणटा हांव ह्या माध्यमांतल्यान सांगता, गवळीवाडा पळोवचो, ताळसांदर पळोवचें, जुंता क्वॉटर्साची हालत पळोवची, थंय पाजीफोंडा सकयल कशे लोक रावतात तांची परिस्थिती पळोवची, चंद्रावाड्यार वचचें, अंबाजी वचचें, ही सगळी कोणें केली. 10 वर्सांत जर विकास जालो जाल्यार विकास खंय धरतो. आनी म्हणून पयर जेन्ना फाटल्या वेळाचेर जेन्ना हांव तुमकां मेळिल्लो त्या वेळाचेर हांवें म्हणिल्लें, तुमी कितले जाण हांगसरल्यान केन्ना मडगांव फातोर्डा सोडून बाकीचो विकास पळयला, आणि म्हणून तुमकां म्हटलें की बशीन बसात आणि तुम्ही वचात आणि मुद्दामून विकास पळोवन येयात. तुम्ही पळयलो काय ना, किती किती पळयले, बरे 4 लेन रस्ते पळयले तुम्ही. हा हय म्हणजे आवाज सीएमाक कळपाक जाय, सीएमाक कळपाक जाय. हांवें कोणाक तुमकां कांय शिकोवना, पटपंची थंय ते आपले कावन्सिलराक शिकयत तशें कांय ना. ब्रिज पळयलो, अटल सेतू पळयलो, आयकून येवपाक जाय दिल्ली पर्यंत, बशीन बसून सगळ्यांनी पळयलो. आतां तसलो विकास फातोर्ड्यान जाला मागीर तुमकां जाय काय नाका तो. म्हणजे त्या खातीर भारतीय जनता पार्टीचे सरकार येवंक जाय, पण सरकार येतना फातोर्डा फाटी उरपाक जायना.
सरकार आयले आणि फातोर्ड्यान हे सगळे प्रोजेक्ट हे विकास जर जावंक जाय, तुमच्या भुरग्यांचे जर रोजगाराचे प्रश्न जावंक जाय, तुमचे भुरगे बरे शिकल्यात, ते हळूहळू फुडें वता. हांवें पयर म्हटलें तेन्ना खुबशे म्हाका वायट दिसले, खुबशे बायलांच्या दोळ्यान दुखां आयलीं. हांवें म्हटलें म्हाकाय थंय मातशें फील जालें, इमोशनल जालां हांव. तें त्या दिसा हांवें तांकां म्हटलें की हांची भुरगीं आतां ह्या धंद्यान फुडें वचपाक रेडी ना. बरोबर आसते, कारण भुरगीं शिकल्यात. हीं शिकल्यात भुरगीं तांकां एक बरे बरे जाग्याचेर आय टी हांगा थंय थंय वचपाक सोदतात. आनी हो पारंपारीक धंदो आसा तो तसोय बीन तसो आतां पयलीं भशेन उरुना. आमी तांकां कितलेंय जर म्हटलें जाल्यार सुद्दां कोण तरी एकदां येता आनी तें फोडर दिता, फोटो काडटा आनी बरें लायव सगळे कडेन घालता आपल्यान तें फोडर दिलें म्हणून, खावड दिली म्हणून गोरवां, आनी विकास केलो म्हणटा. आतां विकास कितलो जालो तो तुमी पळयलो, सीएमाक दाखयलो. आनी म्हणून येता त्या निवडणुकीक चड वेळ घेना, कित्याक काही गजाली ज्यो आसता त्यो तुमी तुमच्या स्वता दोळ्यांनी पळयल्यो तेन्ना तुमच्या लक्षांत येतलें. म्हणून आमी तुमी तो पयर तुमी पळोवन आयले तें म्हाका बरें दिसलें. आनी म्हणून असो विकास जर फातोर्ड्यान जावंक जाय, प्रत्येकाच्या हातूंत घरांत जर भरभराटीचें जर हें येवंक जाय जाल्यार भारतीय जनता पार्टीची सरकार येवपाक जाय तें जालेंच. पण फातोर्ड्या सुद्दां तितलेच हातूंत भितर प्रचंड मतान हें सीट आमी जिखपाक जाय. आनी लास्ट टायमाचेर कोणी हांगा थंय येवन कितें रातचें बिचचें कितें सांगतले हें सरकार अशें तशें, पण तुमच्या दोळ्यांनी तुमी पळयलां, तुमी प्रत्यय घेतला. हांव इतलें सांगतां, परत एकदां हात जोडून मागतां की एक तुमी संद दियात ह्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाच्या सकयल. म्हाकाय काम करपाक आवडटलें आनी त्या खातीर तुमच्या सगळ्यांचो हांव कौल मागतां. देव बरें करूं. भारतीय जनता पार्टीच्या फातोर्डा मतदारसंघातल्या 2022 14 फेब्रुवारी 2022 ह्या निवडणुकेच्या निमित्तान आयोजित केल्ल्या ह्या ल्हानशा कोपरा सभेत म्हज्या बरोबर आमचे हांगासले कॅन्डिडेट आदले आमदार म्हजे मित्र बाब दामुणाईक, आमचे तुमचे कावन्सिलर पियेदार आनी बाकी सगळे म्हज्या मोगाळ भयणीनो आनी भावानो. हांव गवळी वाड्यार आज पयलेच फावटी येता. गवळी वाड्यावेल्या मॅक्झिमम घरांनी हांव खास करून पत्रकार दिवपा खातीर तुमच्या वांगडाच तुमच्या मदीं भोंवलो. हांव पळयता की आमी इन्फ्रास्ट्रक्चर डॅवलॉपमेंट, ओके, म्हणजे सगळे रस्ते, पूल, ह्युमन डॅवलॉपमेंट म्हणजे मनशाचो विकास, ह्या दोन गोश्टीचेर म्हजें सरकार काम करता. म्हाका दिसता नक्कीच गांवा गांवांतल्यान तो विकास जावचो म्हणून माननीय मोदीजीचें स्वप्न आत्मनिर्भर भारत आमी स्वयंपूर्ण गोंय करपा खातीर कन्वर्ट केलें. आनी तेंच हांव पळयतालो की स्वयंपूर्ण गोंय करता आसतना आमी प्रत्येक घरा पर्यंत, प्रत्येक मनशा पर्यंत पावपाचो प्रयत्न केलो. प्रत्येक मनशा पर्यंत पावता आसतना ताका लायट मेळची, ताका उदक मेळचो, ताका टॉयलेट मेळचो, ताका रस्तो मेळचो, ताका फायनान्शियल सेक्युरिटी म्हणजे ताका मिनिमम इन्शुरंस मेळचो, ताका सोशल सेक्युरिटी म्हणजे प्रत्येकाक प्रत्येक स्कीम मेळची, त्याच बरोबर कोण दिव्यांग आसत जाल्यार ताका व्हीलचेअर मेळची, ताका इक्विपमेंट मेळचे, ओके. आनी अशा पद्दतीन सगळ्यो स्किमी आनी येवजण्यो तेंच्या दारा पर्यंत पावोवच्यो म्हणून आमचें स्वयंपूर्ण मित्र हे गांवा गांवांतल्या ग्राम पंचायतींत आनी त्या मुन्सिपाल्टी एरियेंत बसता. म्हाका खबर ना की तुमच्या आमदारान कितल्या जाणांक स्वयंपूर्ण मित्रा कडेन तुमकां लिंक करून दिल्या काय म्हणून. थोड्या जाणांक गोंयचो विकास जाल्लो नाकाच, थोड्या जाणांक फक्त आपलोच विकास जाल्लो जाय. आनी म्हणून तुमी मुद्दामून काही जाणांचे मुद्दामून प्रॉपर्टी जी दुसऱ्यांच्या नांवार घेवन दवरल्या पळय न्हू, ती पळयात. तितून म्हाका दिसता दुसऱ्याचेर आरोप करच्या पयलीं हांगासरलो एक आमदार आसा. अशा पद्दतीन खूब जाणांच्या नांवांचेर घेवन दवरलेल्यो आसा आनी त्यो लोकांकूय कळपाक जाय. लोकांक फक्त आपूण खूब साव म्हणून दाखोवपाची गरज ना. खऱ्या अर्थात जर गोंयचो म्हणजे लोकांचो विकास करपाक जाय आसलो जाल्यार ह्या वाड्या वयल्या लोकांक बेजीक सुविधा ज्यो तेंच्या पर्यंत पावोवपाक जाय आसल्यो आनी ज्यो सरकारा कडल्यान फुकट मेळटा आपल्या बळसांतल्यान दिवपाची गरज नासली. 100% लोकांचो इन्शुरंस, 100% लोकांक म्हाका दिसना म्हणजे नो डाऊट दामून सांगले की दुग्ध वेवसायांत आसा तेंची भुरगीं खंय तरी फुडें वचूंक जाय. पण मॅक्झिमम आमचो दुर्गेश आसा हांगासर, ओके. आमी म्हाका दिसता बऱ्याच जाणांक दुग्ध वेवसायाच्या निमित्तान 1,60,000 आमी किसान क्रेडीट कार्ड मेळोवन दिलें. हय, पयलेच फावटी किसान क्रेडीट कार्ड म्हाका दिसता कितल्या लोकांनी घेतला? 17 जाणांनी. राव, 17 जाणांनी किसान क्रेडीट कार्ड घेतला पळय न्ही रे. कोण आसा हांगासर भितरलो एकटो तरी? लक्ष्मण. कोण आसा दुसरो? दूद घेवन गेला. ताका लोन कितले मेळ्ळे खबर आहा तुमकां? 1,60,000. जेणे किसान कार्ड घेतले आनी तेणी बँकेतल्या त्या किसान कार्डाची तेजी जमीन तेज्या नांवार ना,
तेनी फक्त तो दुधाचो धंदो करता आणि त्याच्याकडे गोवा डेरीक तो दूध घालता म्हणून त्याच्याकडे फक्त भूक आहा त्याच्या नावार तका पहिले फौटी गोय सरकारान म्हणजे आमचे गोय सरकारातले गोवा डेरी डेरी 1,60,000 इंटरेस्ट कितलो खबर आहा तका 0% तेनी बँकेतल्यान 1,60,000 काढल्या आणि फक्त तका 1,60,000 रुपया फारीक करूंक जाय तेच पैसे जर आम्ही कोपऱ्यातल्यान घेऊन गेले जाल्यार महिन्याक इंटरेस्ट कितलो 10% बरोबर काय ना आम्ही फुकट दिवपाचे काम केले हांवें कित्याक सांगले बाब दुर्गेश यांनी इनिशिएटिव्ह घेऊन 17 जणांक मिळून दिले ते उरलेल्या सगळ्यांनी मेळले जाल्यार तुमकां कोपऱ्याचे पैसे हाडून वचपाचे गरज नसली तुमकां ताका कोणाक कोटेशनूय दिवपाची गरज ना फक्त किसान कार्डाचेरूच आम्ही 1,60,000 रुपया सरकार दुधाचे इन्सेंटिव्ह 40% दिता अजूनही म्हाका दिसता म्हणजे आम्ही त्या इन्सेंटिव्हान वाड करपाचे आसा निश्चितच रित्या जो काम करता कष्ट करता ताका पैसे मेळपाक जाय ह्या मताचे आम्ही आसा आणि त्या खातीर येता त्या सरकारान दुधाच्या इन्सेंटिव्हानूय बी आम्ही वाड करपाचो संकल्प केला तिच्यान जो कष्टकरी आसा जो काम करता ताका ताजो फायदो मेळपाक जाय आणि ताकाच लागून हांव जेन्ना स्वयंपूर्ण म्हणटा तो दुधाच्या बाबतीत आसतलो फळाच्या बाबतीत आसतलो भाज्येच्या बाबतीत आसतलो चिकनाच्या बाबतीत आसतलो मटणाच्या बाबतीत आसतलो सगळ्यो गजाली आमच्या गोंयांत जावपाक जाय म्हणून स्वयंपूर्ण ही संकल्पना आसा बट ताकाच धरून आमी स्वयंपूर्ण करता आसतना त्यो स्किमी आमच्या प्रत्येक लोकां कडेन लिंक करप आणि प्रत्येक केंद्र सरकाराच्यो योजना आणि राज्य सरकाराच्यो योजना ह्यो तांकां लास्ट मनशा पर्यंत मेळप ह्यो तितक्योच फायद्याच्यो आसा बट त्यो मेळटल्यो आसत जाल्यार सक्षम लोकप्रतिनिधी निवडून दिवपाक जाय आणि जो लोकप्रतिनिधी तुमचे पडलेले आसपाक जाय आणि तुमच्या खातीर सातत्यात काम करपी जाय कोविडाच्या ह्या परिस्थितीत सुद्दां खंयचीच स्कीम खंयचीच योजना आमी बंद दवरूंक ना उलट पक्षी हांव म्हणटलो की तुमी मुद्दामून पळयात गिफ्ट सारकिल्ल्या स्किमींत जो टॅक्निकली एखादो भुरगो जर तुमचो इंजिनियरींग शिकता आसत जाल्यार ताका अग्नेल पाद्री कॉन्सेसर कॉलेजीन जे 90,000 फीस आसली ती आमी जवळपास 30,000 सकयल हाडली कित्याक हाडली तर ह्या कोविडांतल्या महामारी ताका ती भरपाक जमपाना जो ग्रॅज्युएट लेवलाचेर भुरगो शिकतालो तांची फीस आमी 50% कमी केली कित्याक केली तर आमच्या गरीब समाजातले भुरगे शिकचे फुडें वयचे ह्या उद्देशान केल्या म्हणून आतांच सांगले की आम्ही स्किल एड्युकेशन गोंयात खूप मोठ्या प्रमाणात सुरुवात केला आम्ही टेक्निकल एड्युकेशन गोंयात खूप मोठ्या पद्धतीन सुरुवात केला आणि त्याच्या खातीर आम्ही ते काउन्सिलिंग सेंटराय सुरुवात केल्या आमकां जो समाज फाटी उरला त्या समाजाक म्हणजे एकत्र हाडून ताका फुडें हाडपाची गरज आसा आणि ते काम भारतीय जनता पार्टीचे सरकार भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सदोदीत करीत आसा म्हाका दिसता फाटली 10 वर्सां खंय तरी फातोड्या मतदारसंघातले लोक फाटी उरल्या तो या फुडें म्हणटा हांगा लोक फाटी उरले आनीक आतां फाटी उरपाक नाका आनी तो फुडें व्हरूंक शकना फुडें व्हरपा खातीर माननीय मोदीजीच्या नेतृत्वाच्या सकयल परत एकदा गोंयांत भारतीय जनता पार्टीचें सरकार येवपाक जाय आनी कमळा बरोबर आमकां फुडें वचपाक जाय हाची गरज म्हाका निश्चितच खात्री आसा की येता त्या 14 तारखेक तुमचे मत तुम्ही कमळाचेर मारतले आणि उरलेल्या लोकांकूय कन्विन्स करतले की कमळाचेर मतदान करात आणि दामू नायक हेका परत एकदा गोयच्या विधानसभेत धाडात हे सांगपा खातीर आयला देव बरें करूं।